5-5 हजार कोटी रुपयाचा पीक विमा उतरवला जातो, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष 2-2 हजार, जास्तीत जास्त 3 हजार कोटी रुपये मिळतात। 2-2 हजार कोटी रुपये हे विमा कंपनींच्या घशामध्ये जातात। म्हणून काही राज्यांनी पीक विमा पद्धतच बंद केली, उदाहरणार्थ गुजरात। तशा प्रकारे आम्ही सरकारमध्ये असताना आमच्याही पुढे हा प्रस्ताव आलेला होता की बाबा पीक विम्याचा जो फायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तो मिळून दिला जात नाही, त्याऐवजी शेतकऱ्यांना त्यांचं पीक अडचणीत आलं तर दुसरा काय आपल्याला पर्याय देता येईल का, अशा प्रकारची चर्चा आमच्या पातळीवर झालेली होती आणि आम्ही काही निर्णयाप्रती यायचं ठरवलेलं होतं। परंतु आमच्यातले एक सहकारी एकनाथराव शिंदे यांच्या मनामध्ये वेगळी भावना आली आणि आमचं सरकार गेलं आणि त्यांचं सरकार आलं, आता त्यांनी त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।